आपली जात बघितली, पाद बघितली, धर्म बघितला, पण इथं मात्र या निवडणुकीत येगळंच चालू आहे. मी असं राजकारण कधी बघितलं नाही. ज्या आरक्षणाच्या लढाईच्या बाबतीत इथं चर्चा केली जात, मला सांगा 1998 पासून धनंजय मुंडे सरकार एक सामान्य कार्यकर्ता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 1998 पासून आजपर्यंत भांडतोय, संघर्ष करतोय. त्या संघर्षात कधी खंड पडू दिला नाही. जी जबाबदारी खांद्यावर घेतली त्याच्यात कधी तुटप्पी धोरण घेतलं नाही. निजामकालीन दस्तापासून कुंडीचं प्रमाणपत्र देताना सुद्धा आमची भूमिका दुटप्पी नव्हती. मी जेवढे आंदोलन आरक्षणाच्या चळवळीसाठी केले, मी जेवढं नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा आरक्षणासाठी सभागृहात सरकारच्या विरोधात भांडलो, आज समोरचा व्यक्ती उमेदवार बहुरंग बप्पा यांनी आता ही निवडणूक म्हणते मराठा वर्सेस ओबीसी चालू आहे. काय झालंय काय? आमच्यासारखे कोण कुठल्या जातीत जन्माला यावं हे तुमच्या माझ्या हातात आहे का? असं आहे का काही? मला कुणी असेल तर सांगा, एखादा कुणी शहाणा असेल तर सांगा, धनंजय हे सगळं तुला टाळायचं असेल तर या जन्मी देवाला एक निवेदन दे. जसं मला आता काही जणांनी निवेदन वेगवेगळ्या मागण्याचं दिलं, म्हणलं काय की देवा विषय मला मनाप्रमाणे धर्म जात मिळावी. देव महोदया पुढच्या जन्मी मला फलाण्या धर्मात फलाण्या जातीत फलाण्याच्या पोटी जन्माला घाल अशा निवेदनावर देव आपल्याला त्या जाती जन्माला आणतो का? आणतो? नाही. काय चाललंय मला सांगा. या महायुती सरकारने आरक्षणाच्या बाबतीत एकही प्रश्न प्रलंबित ठेवला नाही. एक कसा आहे तो कायदेशीर आहे आणि तो सगळा सोयऱ्याचा, त्याच्या बाबतीतही आम्ही ठामपणानं खात्रीशीर आपल्याला सांगतोय. पहिल्यांदा मागणी केली निजामकालीन दस्ताप्रमाणे कोणतीचं प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळालं पाहिजे, महाराष्ट्रात मिळालं पाहिजे. या सरकारनं निर्णय केला आणि जवळजवळ 42 लाख आतापर्यंत कुणबीचे प्रमाणपत्र वाटप झाले. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणपत्र वाटप करायचा जिल्हा कुठला तर या बीड जिल्ह्यामध्ये 70,000 कुणबींचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. मग आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधातल्या आहेत. अरे 2016 2017 2018 2019 ज्यावेळेस मी विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस आज दादा तुम्हाला शिव्या देणारे मला शिव्या देणारे सोशल मीडियावर त्यांचेच पोस्ट असेल की धनंजय मुंडे सरकार एखादा पोरगा आमच्या जाती जन्माला यायला पाहिजे होता, आमच्यातलं कुणीच बोलणं. त्यावेळेस मीच एकटा बोलत होतो. ते खरंय का नाही? पण कुणबीच्या त्या दस्ताप्रमाणे ज्याला फायदा मिळायचा होता, ज्याला खऱ्या अर्थानं मराठा समाजामधल्या गरीब मुलाला शिक्षणाची अडचण आहे, त्याची अडचण सोडण्यासाठी, त्याचा नोकरीचा प्रश्न आहे, तो नोकरीचा प्रश्न सोडण्यासाठी, भलेही माझं कुणबीचं दस्त माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीचं मिळालं सापडलं तरी मी प्रमाणपत्र घेण्याची गरीबातल्या गरीब मराठा समाजातल्या कुणबीचं प्रमाणपत्र देण्याचं काम मी 1,500 2,000 5,000 लोकांचं मी करायला पाहिजे. पण इथं बहुरंग उमेदवार असे उभे की पहिल्यांदा त्यांनीच कुणबी प्रमाणपत्र घेतलं, 14 जानेवारीला अर्ज दाखल केला, 17 जानेवारीला प्रमाणपत्र घेतलं आणि 12 मार्चला केस खरेदी विक्री
अर्जही दाखल केला, मग तुम्ही इतर मागासवर्गीय झालात, आम्ही जातीने इतर मागासवर्गीय पहिले आहोत, तुम्ही कुणबी म्हणून पहिलेच इतर मागासवर्गीय आहात, मग इथं जात कुठं आली? मला समजून सांगा, माझ्या ज्ञानात भर पडल, इथं जात कुठं आली? तू ओबीसी हा ओबीसी असं नाही पण चाललं आता इथं इथं या प्रमाणपत्रावर इतर मागासवर्गीयाच्या खरेदी विक्री संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायचं, तिथं तुम्ही इतर मागासवर्गीय लोकसभेच्या निवडणुकीत मी मराठा असं त्याला राजकारण म्हणायचं? आणि हे राजकारण एवढ्या टोकाला झालंय की आज आमची मायमावली भगिनी उमेदवार म्हणून फिरत असताना ठिकठिकाणी अरे तिची गाडी महिलांनी अडवली आरक्षणाच्या संबंधात तर मी समजू शकतो, पण आंदोलनाच्या मागे आरक्षणाच्या पाठीमागे जे राजकारण करावं लागले, हालांकि आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणाने मिटला, पण आमच्या मायमाऊलीचा प्रचार करताना गाड्या अडवाव्या, भाषण करू द्यायचं नाही म्हणून कायम घोषणा देत राहावं, ही आपल्या बीडची लोकशाही आहे, ही आपल्या बीडची संस्कृती आहे, ही आपल्या बीडची प्रथा परंपरा। मला सांगा, कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले, मागणी केली दुसरी, म्हणजे सकाळ मराठा समाजाला विशेष अधिवेशन बोलवून 10% आरक्षण द्या, 16% द्या, 10% देण्याचा निर्णय केला, कायदा केला, हायकोर्टात चॅलेंज झाला, पण तो कायदा टिकला आणि ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे, ती आमच्या खांद्यावर घेतली आहे, ह्याच्या जर आम्ही बेईमानी केली तर आम्हाला द्यावे शिक्षा। त्या कायद्यानुसार आत्ता भरती निघाली आचारसंहितेच्या अगोदर 10% त्या कायद्याप्रमाणे भरती निघाली, भरतीच्या जाहिरातीमध्ये हे 10% आरक्षणाप्रमाणे सुद्धा राखीव जागा ठेवून जागा या ठिकाणी आरक्षणाचा फायदा दिला। आता राहिले सगळ्या सोयऱ्याच, सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाते, ती सगळ्या सोयऱ्याचा शासन निर्णय काढून लगेच करता येत नाही, त्याला काही संविधानिक बाबी आहेत, त्याला काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्याचा अगोदर जाहीर प्रकटन करावं लागतं। सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत जर सरकारच्या मनात आमच्या मनात काही पाप असतं तर जाहीर प्रकटनच काढलं नसतं। जाहीर प्रकटन काढलं का तर याचा सुद्धा सरकारला जीआर काढायचा आहे म्हणून हरकती घ्याव्या लागतात, त्या हरकती निकाली काढाव्या लागतात। 6,83,000 हरकती आल्या, 2,50,000 आतापर्यंत निकाली काढल्या। जर कुणी म्हणत असेल की 2 दिवसात निकाल काढा तर कोर्ट उद्या म्हणणार नाही की 6,83,000 हरकती तुम्ही 2 दिवसात निकाली लावल्या, अशी काय यंत्रणा लावली? दुसऱ्या दिवशी या सगळ्या सोयऱ्याच्या जीआरवर ते मिळणार नाही, आपल्याला मिळालेले कुणबीच्या प्रमाणपत्रावर सगळी ती मिळणार नाही। ही कायद्याची अडचण कुठेही आरक्षणासाठी येऊ नये म्हणून ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे संपवली आहे, आरक्षण दिलंय, तरी सुद्धा आरक्षणाच्या पाठीमागे राहून राजकारण जे चाललंय ते हे जिल्ह्याला परवडणार नाही। एकीकडे कुणीतरी जात पात म्हणून मतमत मागितलं जातं, एकीकडे आमच्या मुस्लिम समाजाला बांधवांना सुद्धा या ठिकाणी घाबरवलं जातं। आज इथं उपस्थित ज्या माझ्या मुस्लिम बांधवांनी माझा सत्कार केला मला त्यांनाही विश्वास द्यायचा आहे, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तो धनंजय मुंडेच्या जीवाला धक्का असेल, कुणीही तुमचं या ठिकाणी काही वाकडे करू शकणार नाही, असं काही नाही। एवढ्यावर भागलं नाही तर मागासवर्गीय समाजामध्ये ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचं संविधान बनवायची जबाबदारी दिली, एका पत्रकाराने त्या काळात बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब एवढा मोठा लोकशाहीचा देश भारत, त्याच्यात एवढे राज्य, त्याच्यात एवढ्या भाषा बोलल्या जातात, एवढ्या प्रथा परंपरा आहेत, ह्या सगळा तुमच्या समोर प्रसंग असताना तुम्ही या देशाला संविधान कसं देणार? त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं त्या पत्रकाला
म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य या देशाला दिलं, ज्याला जगाचा अभिमान आहे, ते रयतेचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवलं तरी मी संविधान तशाला तसं लिहिलं आणि ते संविधान आज आहे. म्हणून त्या संविधानामुळं आज या देशातला प्रत्येक माणूस मनानं बोलू शकतो, मनानं राहू शकतो, मनानं खाऊ शकतो, मनानं पाहिजे ते कपडे घालू शकतो, पाहिजे ते खाऊ शकतो. हे सगळा अधिकार संविधानानं दिला. आता तिथं आरोप आहे म्हणजे चारसो पार आ गे तो संविधान बदल जायगा. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही एवढी ताकद त्या संविधानामध्येच आहे. कुणीच बदलू शकत नाही. कुठल्या सरकारला बदलायचा तो अधिकार नाही. पण मतभेद करायचा आहे, बुद्धिभेद करायचा आहे आणि त्यातून हा देश आज ज्या प्रगतीपथावर जातोय आणि देश प्रगतीपथावर जात असताना माझ्या सरकार बीड जिल्ह्याच्या या मातीत जन्मलेला, या मातीशी इमान राखणाऱ्या आणि या मातीतला प्रत्येक माणूस आर्थिक दृष्ट्या मोठा व्हावा हे स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासारख्या एका तरुणाला वाटतोय की देश जर माझा जगासमोर बरोबरी करत असेल तर माझ्या बीड जिल्ह्यानं कुठं असावं.